देशातील लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची प्रक्रिया शनिवारी संपुष्टात आली आणि आज देशात 7व्या आणि अंतिम टप्प्यातील मतदान पार पडलं. यानंतर सर्वांना उत्सुकता असलेले एक्झिट पोलचे निकाल जाहीर झाले. त्यामध्ये मराठी एस न्यूजच्या एक्झिट पोलच्या अंदाजानुसार महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सरशी होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात लोकसभेच्या 49 जागा आहेत, त्यापैकी 25 जागावर महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी होऊ शकतात, तर 22 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी होण्याचा अंदाज आहे. सांगलीतील एका जागेवर काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांचा विजय होण्याची शक्यता एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आली आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजप शिवसेना युतीला राज्यात 41 लोकसभा मतदारसंघामध्ये विजय मिळाला होता. हा आकडा यंदाच्या लोकसभा निवडणुकीत 22 खाली घसरण्याची शक्यता आहे. हा महायुती आणि पर्यायासाठी भाजपसाठी मोठा धक्का ठरू शकतो. त्यामुळे आता 4 जूनला प्रत्यक्ष निकालात हेच चित्र पाहायला मिळणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या. एक्झिट पोलच्या अंदाजानुसार राज्यातील हाय वोल्टेज मतदारसंघामध्ये काय घडणार? एक कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज यांचा विजय होऊ शकतो, तर संजय मंडलिक पराभव होऊ शकतो. हातकरंगलीत हाय वोल्टेज लढत असली तरी विद्यमान खासदार धीरेशील माने आणि महाविकास आघाडीचे सत्यजित आव्हा पाटील या दोघांच्यात काट्याची टक्कर आहे. या मतदारसंघात मतविभागणीचा फायदा कोणाला होऊ शकतो हे पाहणं महत्त्वाचं आहे. चंद्रपूरमध्ये काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर यांची सरशी होण्याची शक्यता भाजपचे सुधीर मुनगंटीवार पिछाडीवर. अहमदनगर लोकसभा मतदारसंघात निलेश लंके यांच्या विजयाची शक्यता आहे. भाजपचा सुजय विखे पाटील यांना धक्का बसण्याची शक्यता आहे. बीड लोकसभा मतदारसंघात भाजपच्या पंकजा मुंडे यांच्या विजयाची शक्यता आहे, तर शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनावणे यांचा पराभव होण्याची शक्यता एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आली आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात भाजपचे नारायण राणे बाजी मारण्याची शक्यता आहे. ठाकरे गटाचे उमेदवार विनायक राऊत यांच्या विजयाच्या हॅट्रिकचं स्वप्न अधुरं राहण्याची शक्यता आहे. उत्तर मध्य मुंबईत काँग्रेसच्या वर्षा गायकवाड विजय होण्याची शक्यता आहे. भाजपचे उमेदवार उज्ज्वल निकम यांचा पराभव होण्याचा अंदाज एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाचे चंद्रकांत खेरे हे शिंदे गटाच्या संदीपान भुमरे यांचा पराभव करतील असा अंदाज एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे. सातारा लोकसभा मतदारसंघात धक्कादायक निकालाची नोंद होण्याची शक्यता आहे. शरद पवार गटाचे शशिकांत शिंदे हे भाजपच्या उदयनराजे भोसले यांचा पराभव करतील अशी शक्यता आहे एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आली आहे.